दिव्यांग खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदान तयार करणार केडीएमचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी। 23 मार्च ते 27 मार्च या दरम्यान महाराणा प्रताप खेलगाव उदयपूर येथे संपन्न झालेल्या 21व्या पॅरा स्विमिंग नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होऊन यश प्राप्त केलेल्या कल्याण डोंबिवली परिसरातील दिव्यांग खेळाडूंचा आज पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सत्कार केला। उदयपूर मध्ये घेण्यात आलेल्या या पॅरा स्विमिंग नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये 23 राज्यांनी आणि 400 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। यामध्ये महाराष्ट्रातील 66 दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते। त्यापैकी 52 दिव्यांग खेळाडूंनी 100 हून अधिक पदके मिळवली आहे। यामध्ये कल्याण डोंबिवली परिसरातील वास्तव्य करणाऱ्या गीतांजली चौधरी, सिद्धी दळवी, रोशनी पात्रा, सानिया शेख, आर्यन जोशी हे दिव्यांग खेळाडू या स्पर्धेत सुवर्ण पदक व कांस्य पदकाचे मानकरी ठरले आहेत। या खेळाडूंचा आज पालिका मुख्यालयात केडीएमचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी आयुक्त सूर्यवंशी यांनी दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना सराव करण्यासाठी मैदाने तयार करणार असून या मैदानात दिव्यांगांसाठी साहित्य सर्व सुविधा देखील उपलब्ध करून देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले। नुकतंच जे उदयपूर येथे राष्ट्रीय पॅरालिम्पिक चॅम्पियनशिप स्विमिंगची झाली त्यामध्ये महाराष्ट्राला चॅम्पियनशिप मिळाली आणि त्या टीममध्ये चमूमध्ये कल्याण डोंबिवलीचे 6 विद्यार्थी समावेश त्यांचा होता ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि म्हणून आज त्या सर्वांचा महापालिकेच्या वतीने आम्ही इथे यथोचित सत्कार केला आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या आहे। दिव्यांगांसाठी आपण एक विशिष्ट स्पोर्ट्स ग्राउंड ज्याची आवश्यकता असते ते महापालिका प्रथमच आपण त्याचं नियोजन केलं आहे। एक कल्याण शहरासाठी असणार, एक डोंबिवलीसाठी असणार आहे। त्यामध्ये दिव्यांगांना जे स्पोर्ट्सच्या फॅसिलिटीसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यकता आहे ती त्याच्यामध्ये करण्यात येणार आहे। प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण।